विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तुमच्या मॅथ्स पार्ट 2 च्या पुस्तकातील 5th चॅप्टर क्वाड्रिलॅटरल्स यातला प्रॅक्टिस सेट 5.3 घेतोय. डायगोनल्स ऑफ रोम्बस आर 20 सेंटीमीटर अँड 21 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक रोम्बस ड्रॉ करू. रोम्बसचे डायगोनल्स आहेत 20 सेंटीमीटर अँड 21 सेंटीमीटर. देन फाइंड द साइड ऑफ अ रोम्बस अँड इट्स पेरिमीटर. सगळ्यात पहिल्यांदा आपण म्हणू क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ रोम्बस अँड इट्स डायगोनल्स इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट ओ. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ रोम्बस अँड इट्स डायगोनल्स ए सी अँड बी डी बायसेक्ट इच अदर ऍट राईट अँगल्स. आपल्याला माहितीये की रोम्बसचे जे डायगोनल्स असतात ते एकमेकांना परपेंडिक्युलर बायसेक्टर्स असतात. सो दिस अँगल विल बी ऑफ 90 डिग्री. देअरफोर मेजर अँगल ए ओ डी विल बी ऑफ 90 डिग्री. आता हा जो ए ओ आहे हा ए सी च्या हाफ असेल. का? कारण बायसेक्ट करतात. आता ए सी आहे 21 च्या हाफ म्हणजे 10.5 सेंटीमीटर. आणि हा जो डीओ आहे किंवा ओडी इट इज हाफ ऑफ बीडी. बीडी आहे 20 तर 20 हाफ म्हणजे 10 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे हा डीओ झाला 10 आणि एओ झाला 10.5. नाव इन राईट अँगल ट्रायंगल एओडी, तुम्हाला हा राईट अँगल ट्रायंगल दिसतोय. राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनियस जर फाइंड आउट करायची असेल तर आपण पायथागोरस थिअरम अप्लाय करू शकतो. नाव इन राईट अँगल ट्रायंगल ए ओ डी, एडी चा स्क्वेअर इट इज इक्वल टू ए ओ स्क्वेअर प्लस ओ डी स्क्वेअर. ए ओ आहे 10.5 आणि ओडी आहे 10. 10.5 चा जर स्क्वेअर करायचा असेल तर सिम्पल मेथड आहे, 10 पुढे 11 येतात, 11 गुणिले 10 110, त्यावर 25 ठेवायचे आणि 10 चा वर्ग 100. दोघांची आपण ऍडिशन केली 0 1 210.5 सेंटीमीटर. हा झाला एडीचा स्क्वेअर. मग आपल्याला एडी जर फाइंड आउट करायची असेल तर हा कुणाचा स्क्वेअर रूट आहे हे आपण फाइंड आउट करू. 2 10 25. ठीक आहे. आता एडीचा स्क्वेअर म्हणजे 5 × 5 × 2.9 × 2.9. इथे दोन घरांच्या आधी पॉइंट आहे म्हणून आपण इथे 1 आणि 1 दोन घरांच्या आधी पॉइंट दिला. तर एडी काय होईल बघा, 5 1 वेळा घ्यायची आणि 2.9 14.5 सेंटीमीटर म्हणून याला. ही झाली एक साईड रोम्बसची. आता आपल्याला पेरिमीटर विचारलीय. पेरिमीटर ऑफ रोम्बस जर फाइंड आउट करायची असेल तर या चारही जणांची बेरीज करावी लागेल. पण चारही साइड्स इक्वल असतात म्हणून त्याला चारने जरी गुणला तरी चालेल. सो पेरिमीटर ऑफ अ रोम्बस एबीसीडी इज इक्वल टू 4 × साइड. तर साइड किती आहे? 14.5. सो इट इज 58 सेंटीमीटर. पॉइंट झिरो आहे तर झिरोला काही अर्थ नाही, फक्त 58 सेंटीमीटर लिहिलं तरी चालेल. सो पेरिमीटर ऑफ अ रोम्बस इज 58 सेंटीमीटर. इथे आपलं हे गणित संपलेलं आहे.